ओले बागान वॉज अ वॉर्ड नंबर 17 म्हणजे उसापकर जंक्शन हो वॉर्ड नंबर 17 पासून आणि हा त्याची नगरसेविका आणि हो जो भाग असा पण तो वॉर्ड नंबर 14 वॉर्ड नंबर 15 वॉर्ड नंबर 16 थंच्यान सगळे हो एकूच वार्ड म्हणजे गंगानगर म्हणटा पण हेचे देऊळ असा थंच्यान ते उदक येतात ते सगळे हांगा हांगासून मागीर ते वॉर्ड नंबर 18 वयता सो हो भाग आमचो पडटा पण 18 आणि 17 तो सगळे पडटा त्या खातीर इतलो प्रॉब्लम जाता आतां आमकां 3 वर्सां आमी इतलें काम केलां हो तुमी पळयता ह्या सायडींतलो एक कलवट आमी केलो तो 22 लाखाचो म्हणजे 90 लाखाचें काम हे सगळें शिने वयल्यान ते वयर DMC परत हॉट मिक्स आणि एक क्रॉस लेन हो एक क्रॉस लेन असा आणि फुडें एक क्रॉस लेन केला ह्या क्रॉस लेनान येदी येदी पायपां आसात आणि तेतून एक जर ती चादर उडयली जावं एक तो हे उडयलें झाड उडयलें कापून ते शिरकता आणि लोक किती करतात घरा बांधतात किती बांधतात सगळे कटे व्हाळान उडयतात आम्ही डिसील केले आम्ही करून PWD आपल्या हे केले WRDनी थोडे काम केले आणि आम्ही जाल्यार करीतच असा मुन्सिपाल्टी आम्ही WRDचा हो भाग व्हडल्या व्हडल्या नाला WRDन करप त्यांचे व्यवस्थित जायना ते आम्ही करता पण तसे ते करिना आणि जरी त्यांच्यानी केले परत पावस येतकीर ते परत भरतात हो कलवट झाला हो कलवट झाला संजय भाड्याच्या थंयसर थंय एक कलवट झाला एक ड्रेनेज केले आम्ही कमळेश्वर गॅरेज ती हांगासर हे असा गिरण ही एक ड्रेनेज केली आता ही ड्रेनेज घातलेली असा ही केली असा 2 वर्सां पहिली ती परत परत चकप जाता लोकांनी घराही बांधलेली असा तिचेर हो तुम्ही पळयतले वाल हो वाल 3.5 मिटर असलेला हांगा तो आता करता करता 1 मिटर झाला इंजिनियरान येऊन पळोवन गेला इन्स्पेक्शन केला झाले 15 दीस त्याचं काय हे लागून आमचे म्हणसाडीचे इंजिनियर बी येऊन गेले सगळ्यांनी व्हाळ जे व्हडले 3.5 मिटर 4 मिटर असले ते सगळ्यांनी अशीर करून दवरल्या सगळ्यांनी घरा बांधल्या कोणी आपली शॉपां काढल्या आणि हो सगळे असे जायत राहिलं त्याच बरोबर WRDन किती केला 10 वर्सां पहिली त्यांच्यानी पण हो नाला बांधला पण ते सकयल घातला बेतो तो बेतो घातल्या पण उदक जे जिरताले पण ते जिरना ते डायरेक्ट फ्लोट जाता आणि इल्ली सुद्धा किती माती असं झालं ते फ्लोटिंग जाऊन येऊन हांगा शिरकता हे तुम्ही पळयलं असं तर ते फ्लोटिंग काढचे डिगिंग करचे म्हणून ते सुद्धा आम्ही रेझोल्युशन घेऊन WRD दिले असं 8 महिन्या पहिले आता सरकारची कामं पट्ट करून जायना ती फॉलोअप करीत राहूक जाय आता मुळशेवडून आम्ही करता बाकीचे हेतून तसे म्हटल्या म्हणून आमदाराकू सांगून हे 2 कलवट आम्ही 5 बांधून घेतले PWDच्या मार्फत कलवट बांधून आमदारांनी म्हाका डिसिजन करून दिले 5 इतले आम्ही करीत असा पूण करता तितले कमी जाता कारण चडशे गजाली वयले जे किती येतात ते शिरकता आणि WRDचे डिगिंग जाऊन मॅडम ते रस्त्याचे तेचेर सुद्धा हांवें लॅटर दिले असा PWDक दिले असा आमदाराक दिले असा की ऑफिसराक दिले असा ते किती म्हणता आता पावसूच इतलो पडलो असा तुम्ही पळयता हरशी पळोवंक गेल्या पावस इतलो पडलो असा की काम करपाक मेळना आणि त्यामुळे ते पुराक असा पण तितले तितले व्हडले जाता त्या खातीर आता PWD किती म्हणता माती घातली जर हे केले सिमेंट घातले जाल्यार पावसाळ्यात ते परत व्हावून वयता म्हणून तशें केलां बी त्यांच्यानी सुयेजाचे काम करता किंवा अंडरग्राऊंड केली त्यांच्यानी केलाय बी तसे पण ते धरना पावसूच इतलो पडला की ते व्हावून वयता आणि ते वणके पडला सो हांवें ते लॅटरूय दिला PWD आमच्या मिटिंगेक हांवें आवाज केलो आणि हांवें लॅटरूय दिला त्या खातीर आता PWDचे गुणे पळय दर्या देगीत मेळटा पळय तसले घालून ते आता मशीन वत पडत जाल्यार मशीन हातले आणि ते पॅच वर्क करतले म्हणतात पण पावसूच इतलो पडला की तेजेर तू काय करू शकना गोंयभर आणि देशभर सगळे बुडला हे तुम्ही तर TVच्या माध्यमातल्यान पळयता येस तुम्ही पळू शकता आम्ही आता जे हा सगळे पोरणे या भागात जे दर वर्सा जे आसा ते हांगासर उदक भरता कित्याक लागून ती ही जी आसा ती आमी जे आसा हातून सारकी लो लायन एरिया आसा आणि पळोवंक शकता खोर्लीन ऑल टुगेदर 5 वॉर्ड आसा वॉर्ड नंबर 14, 15, 16, 17 आणि 18 सो हे जे बाकीचे 18 सोडलो जाल्यार हे बाकीचे 4 जे वॉर्ड आसा ते वयल्या भागान आसा आणि हे सगळे वयरसून जेन्ना लोड येता जेन्ना पावस पडटा सो तेन्ना हांगा येवन ह्याच भागान
हंगासर उदक हे आसा. आमी दर वर्सा जवळ जवळ ऑन एन एवरेज 27 सुमा ट्रक हितूनसून डिसील करता. मेन कारण जे पळोवंक वचशी जाल्यार हंगासर आमचो दिगंबर शिंदेचे एक सेपराय शॉप आसा, थंयसून ओवरफ्लो जाता आनी तशेंच एन्टायर हंगासर इफेक्ट जाल्लेलो आसा. पळोवंक वचशी जाल्यार आमी हंगासर जाता हे ओनूच तुमी कॅमेरा मातसो घाला. फाटल्या दिसांनी आमी इंजिनियरांक म्युन्सिपल इंजिनियरांक घेवन येयलेले. सो ह्या वर्सा जी ही दोनूय भागांसून जेन्ना उदक येता सो हांगा ब्लॉकेज आसा पळय, आनी ब्लॉक आसल्या कारणान हे ओवरफ्लो जाता आनी कार आनी इन रिजल्ट थंयसर रस्त्याची दुर्दशा जाल्लेली आसा. सो आमी एक्चुली म्हटलेले पयलीं हे हांगासरलो सुटावो करपाचो गरज आसा, ते आजून मेरेन जावंक ना. आनी दुसरें म्हणजे ऑलरेडी आमी आमचे 18 नंबर कॉन्सुलर अन्वी अमे कोरगांवकर आमी बरोबर वचून डेप्युटी कलेक्टर डिजास्टर मॅनेजमेंटाक लागूनच हेजे विशयाचेर आमी चर्चा केल्ली आशिल्ली. सो तांकां कॉज जो आसा तो आमी एक्झॅक्टली कित्याक लागून आसा ते SDM मना कडेन आमी उलयल्ली आसा. सो तेजो विशय म्हणजे कित्याक जे WRDचें काम जें आसा तें डिसिल्डींग जर वयरसून जर सारकें जर करत येत जाल्यार एन्टायर हांगासर फ्लडींग हेजे चान्सीस, कित्याक फुडें आतां जर नॅरो आसात थोडेशें मॅन्युअली करूंक करपाची गरज आसा. सो ते मशिनरी थोडी हाडल्यान जाता तितके दिसता थंयसूनच करून गेला. करूंक अशें जाल्यार भारतीयान जर काम जर करत जाल्यार हे स्थिती हेवटेन जावची ना. सो मागता कितें परत एक ऑथॉरिटी कडेन की थंयसून जर जो सारको डिसीड जर करत जर येयलो आनी फ्रिक्वंट डिसीड करपाची गरज आसा, कारण वयरसून जी लँड स्लायड जाता थोडी वॉश हे जाता वॉश आवट जाता ती परत येवन हांगासर डम्प जाता. आमी हांवें तुमकां आत्तांच म्हटलेले की 27 ट्रक आमी ऑन एन एवरेज दर आमी सिजनाक हे करता, म्हटल्यार ते 27 कशे करता, एक 10-11 ट्रक पयलीं करता तसो परत येवन येवन डम्प जाता. सो अशें ते फ्रिक्वंटली फक्त आमकां करपाची गरज आसा. आनी लोकां कडेन स्पेशली मागता की वयरसून जेन्ना कितें साडी म्हण हांगासर बर्नूस चादर हे मातशे गटरान तुमी उडयच्यो न्हू, की व्हावून येवन हांगा फुडें शिरकता, शिरकल्या कारण परत ओवरफ्लो जाता. सो लोकां कडेन सुद्दां ही कळकळीची विनंती आसा की तुमी जे कितें आसा सामान ते सायडीक काडून दवरचें आनी म्युन्सिपल तुमचो कन्सर्न कॉन्सुलर आसा तांकां सांगचें आनी ट्रकाचे अरेंजमेंट करून ते व्हरून प्रोपर थंय डम्प करूंक जाता ते करचें.